देशाला त्यांचे पंतप्रधान किती शिकलेत हे जाणण्याचा देखील अधिकार नाहीये का त्यांची डिग्री दाखवण्यासाठी मागितली तरी फाईन लावला जाणार का अडाणी किंवा कमी शिकलेले पंतप्रधान देशासाठी धोकादायक आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या टीकेमुळे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिक्षणाचा मुद्दा चर्चेत आलाय आणि या चर्चेला कारण ठरलंय गुजरात हायकोर्टाचा एक निकाल गुजरात हायकोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीच्या एका प्रकरणात महत्वाचा निकाल देताना नरेंद्र मोदींच्या डिग्री संदर्भातील डिटेल्स द्यायला नकार दिला शिवाय त्याच वेळी डिग्रीचे डिटेल्स मागितल्यामुळे केजरीवाल यांना पंचवीस हजारांचा फाईन देखील लावलाय त्यामुळे मोदींच्या डिग्रीचा नक्की वाद काय त्याबद्दल माहिती द्यायला टाळाटाळ ताल केली जात आहे का मोदींच्या डिग्री संदर्भातील माहिती मुद्दा सिक्रेट ठेवली है का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला पाहूया नरेंद्र मोदींनी डिग्रीचा इलेक्शन कमिशन कडे निवडणुकीच्या आधी सादर करण्यात येणाऱ्या मध्ये मोदींनी बी ए आणि एम ए अशा दोन्ही डिग्र्या घेतल्याचं म्हटलंय यामध्ये एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटी मधून बी ए ची तर एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये गुजरात युनिव्हर्सिटी मधून एम ची डिग्री घेतल्याचं मोदींकडून सांगण्यात आलेलं दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मध्ये मोदींनी हीच माहिती दिली होती पण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मोदींच्या शिक्षणाबद्दल अनेक आक्षेप घेतले जाऊ लागले त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी माहितीच्या अधिकारात अर्ज करण्यात येऊ लागले न्यायालयात अपील दाखल करण्यात येऊ लागले त्यातलाच एक होता अरविंद केजरीवाल यांच्या माहितीच्या अधिकाराअंतर्गतचा अर्ज ज्यामध्ये केजरीवाल यांनी मोदींच्या डिग्री संदर्भातची माहिती गुजरात आणि दिल्ली युनिव्हर्सिटीकडून मागितली होती केजरीवाल यांच्या या प्रकरणाची सुरुवात खरं तर दोन हजार सोळा मध्येच झाली होती दोन हजार सोळा मध्ये केंद्रीय माहिती आयोगापुढे केजरीवालांच्या निवडणूक ओळखपत्रावरील पत्त्यावरून एक सुनावणी सुरू होती या सुनावणी दरम्यान केजरीवाल यांनी केंद्रीय माहिती आयोगाला सांगितलं की स्वतःबद्दल आवश्यक माहिती द्यायला मी तयार आहे पण त्याच वेळी आयोगाने मोदींच्या शिक्षणाबद्दल देखील माहिती द्यावी केंद्रीय माहिती आयोग मोदींच्या डिग्री बद्दल माहिती देत नाही किंबहुना त्यामध्ये अडथळे आणत असल्याचा केजरीवाल यांचा आरोप होता आणि त्यामुळं मग केजरीवाल यांची ही मागणी केंद्रीय माहिती आयोगाने आर टी आय म्हणून स्वीकारली त्यानुसार केंद्रीय माहिती आयोगाने दिल्ली युनिव्हर्सिटी आणि गुजरात युनिव्हर्सिटी या दोन्ही श्री नरेंद्र दामोदर मोदी यांच्या नावावर असलेल्या पदवींबाबत संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश दिले जरी निवडणूक लढवण्यासाठी शिक्षण हा निकष नसला तरी एखादा मुख्यमंत्री पदावर बसलेला व्यक्ती जर पंतप्रधानांच्या शिक्षणाबद्दल माहिती मागत असेल तर ते देणं उचित ठरेल असं तेव्हा माहिती आयोगाने आपल्या निर्णयात म्हटलं होतं मात्र माहिती आयोगाच्या या निर्णयाविरोधात गुजरात युनिव्हर्सिटीने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला केंद्रीय माहिती आयोगाचा मोदींच्या डिग्री बद्दल माहिती देण्याचा आदेश हा माहिती आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही आणि हा चुकीचा निर्णय आहे असं गुजरात युनिव्हर्सिटीचं म्हणणं होतं याच याचिकेवरील सुनावणीत एकतीस मार्चला गुजरात उच्च न्यायालयाने निर्णय दिला यामध्ये केंद्रीय माहिती आयोगाचा गुजरात उच्च न्यायालयाने निर्णय रद्द बातल ठरवलाय शैक्षणिक डिग्रीची माहिती देणं हा वैयक्तिक माहितीचा भाग आहे आणि माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गतही अशी वैयक्तिक माहिती देता येत नाही असं म्हणत गुजरात हायकोर्टाने मोदींच्या गुजरात युनिव्हर्सिटीमधील डिग्रीचे डिटेल्स जाहीर करण्यास मनाई केली आहे कार्यकर्ते नीरज कुमार यांना एकोणीशे अठ्यात्तर मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटी सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट मिळावी यासाठी माहिती आयोगाकडे अर्ज केला होता आणि केंद्रीय माहिती आयोगाने देखील नीरज कुमार यांना एकोणीशे मधून पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची मार्क लिस्ट चेक करण्याची परवानगी दिली होती एकोणीशे अठ्याहत्तर यासाठी की नरेंद्र मोदी यांची दिल्ली विद्यापीठातून बी ए केल्याची डिग्री हे एकोणीशे अठ्याहत्तरचीच आहे मात्र माहिती आयोगाच्या या निर्णयाविरोधात दिल्ली युनिव्हर्सिटीने कोर्टात दाद मागितली या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने शैक्षणिक पात्रतेसारखी वैयक्तिक माहिती माहितीच्या अधिकारात देता येत नाही असं सांगत एकोणीशे अठ्यात्तरच्या बॅचचा निकाल पर्यायने मोदींच्या बी एचा निकाल सार्वजनिक करायला नकार दिला दोन हजार चौदा मध्ये देखील हंसराज जैन नामक व्यक्तीने एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटी मधून एन आणि एम या दोन नावाची कोणती लोक पास झाली आहेत याची माहिती माहिती अधिकाराच्या अंतर्गत मागितली होती एन आणि एम म्हणजे नरेंद्र मोदी यांची माहिती काढण्यासाठी ही सर्व धडपड होती हे सांगायला नको मात्र तेव्हा दिल्ली युनिव्हर्सिटीने रोल नंबर माहित अशी माहिती अवघड असल्याचं म्हणत यांची मागणी मान्य केली नव्हती थोडक्यात काय तर कधी वैयक्तिक माहिती तर कधी माहिती शोधणं अवघड असल्याचं कारण देत नरेंद्र मोदींच्या दोन्ही डिग्र्यांची माहिती जाहीर करण्यात आली नाही आणि त्यामुळेच पंतप्रधानांच्या डिग्र्यांबद्दल नेहमीच संशय निर्माण होत गेला हा संशय दूर करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न देखील करण्यात आले मध्ये मा केजरीवालांच्या मागणीनुसार केंद्रीय माहिती आयोगाने दिल्ली आणि गुजरात या दोन्ही युनिव्हर्सिटीजना मोदींच्या डिग्रीबद्दलची माहिती देण्यास सांगण्यात आलं होतं तेव्हाच भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेत मोदींची डिग्री दाखवली होती नऊ मे दोन हजार सोळा ला अमित शहा अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत मोदींच्या बी ए आणि एम या दोन्ही डिग्र्यांच्या कॉपी दाखवल्या होत्या मात्र शिक्षणाच्या मुद्द्यावरून मोदींच्या मागे लागलेल्या आम आदमी पक्षाने या डिग्र्यांच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते भाजपने रिलीज केलेल्या मोदींच्या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या बी ए मार्कशीट मध्ये मोदींच्या नावाची स्पेलिंग वेगवेगळी आहे ते इयरच्या मार्कशीट वरती एकोणीशे सत्याहत्तर ची तारीख असताना एकोणीशे अठ्याहत्तरचं सर्टिफिकेट कसं असे आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आले होते त्याचबरोबर एकोणीशे अठ्यात्तर मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटी मधून केवळ नरेंद्र महावीर दास हा एकच मोदी आडनावाचा व्यक्ती पास झाल्याचा आपचा आरोप होता पण दिल्ली युनिव्हर्सिटीने ऑफिशियली मोदींच्या डिग्रीचे किंवा एकोणीशे अठ्ठ्याहत्तरच्या निकालाचे डिटेल्स जाहीर केले नसल्याने या आरोपांची सत्यता बाहेर आली नाही त्याचवेळी गुजरात युनिव्हर्सिटीने मोदींच्या एम एच्या डिग्रीवर कमेंट केली होती भाजपने मोदींची जी एम एची डिग्री रिलीज केली होती त्यामध्ये मोदींनी गुजरात युनिव्हर्सिटीमधून एंटायर पॉलिटिकल सायन्समधून एम ए केल्याचं दिसतंय यावर बोलताना मे दोन हजार सोळामध्ये गुजरात युनिव्हर्सिटीचे तत्कालीन व्हॉइस चान्सलर एम एन पटेल यांनी नरेंद्र मोदी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये पण व्हॉइस चान्सलर यांनी स्पष्टीकरण देऊनही कधी एंटायर पॉलिटिकल सायन्स मधून एम ए तर कधी डिग्रीच्या सत्यतेवरून मोदी ट्रोल होत राहिले आणि त्यात त्यांच्या डिग्रीचे ऑफिशियल डिटेल्स बाहेर आले नसल्याने त्यांच्या डिग्र्यांवरील मळबही हटलं नाही या संपूर्ण प्रकरणात अजून एक शेवटचा युक्तिवाद राहतो तो म्हणजे मोदी निवडणूक आयोगाला वर्षानुवर्ष ह्याच डिग्र्या घेतल्याचं सांगत आली आहेत आणि जर त्या खोट्या असत्या तर त्यांचं पद निवडणूक आयोगाने रद्द केलं असतं मात्र इथं देखील एक गोम आहे निवडणूक आयोगाला देण्यात आलेली माहिती निवडणूक आयोग व्हेरीफाय करतच नाही याबद्दल माजी निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी सांगतात की निवडणूक आयोगाकडे त्यांच्याकडे आलेली माहितीची पडताळणी करण्याचा कोणताही मार्ग नाहीये उमेदवारी स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी आम्हाला फक्त काही तास मिळतात यावर उपाय म्हणून आम्ही काय करतो ते म्हणजे सर्व निवडणूक ऍफिडेव्हिट आम्ही पब्लिक डोमेनमध्ये टाकतो जेणेकरून नागरिकांना याची माहिती मिळावी आणि स्वतः पडताळणी त्यांना करता येईल थोडक्यात नेत्यांची डिग्री खरी की नाही याची निवडणूक आयोगाला पडताळणी करता येत नाही लोकांना जर त्याबद्दल संशय असेल तर याची तपासणी ते करू शकतात मात्र अनेकदा शैक्षणिक माहिती पर्सनल माहिती असल्याचं सांगत ती बाहेर आणली जात नाही आणि त्यामुळेच मग मोदी किंवा इतर नेत्यांच्या डिग्रीबद्दलचा संशय कायम राहतो पण या वादाबाबत तुमची मतं काय तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका